आशा आपण पाहता डिस्कटिव्ह न्यूज। डिस्कटिव्ह न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे। पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने कल्याण येथे केंद्र सरकार विरुद्ध निषेध आंदोलन करण्यात आले। वाढती महागाई विरोधात कल्याणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष जगन्नाथ शिंदे व वंडार पाटील यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीचे विधानसभा अध्यक्ष संदीप देसाई, कार्याध्यक्ष उदय जाधव व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी कल्याण पश्चिमेतील महात्मा फुले चौकात आंदोलन केले। केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल व खते यांच्या किमतीत भरमसाठ वाढ केली आहे, त्यामुळे सर्वसामान्य नागरिक व शेतकरी यांचे कंबरडे मोडले आहे। कोरोना महामारीच्या काळात केंद्र सरकार आर्थिक शोषण करीत आहे, तरीही ही भाववाढ कमी करा, शेतकरी यांना सवलतीच्या दरात बी बियाणे व खते द्या या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, दुर्बल घटक यांचे हित जपणारा पक्ष आहे। त्यांच्या हिताची जपणूक करणे व न्याय मिळवून देण्यासाठी आज सनदशीर मार्गाने आंदोलन करीत आहोत, पण गरज पडल्यास रस्त्यावर उतरून जन आंदोलन करू असा इशारा यावेळी राष्ट्रवादीतर्फे देण्यात आला आहे। काँग्रेस पार्टीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे प्रांत अध्यक्ष सन्माननीय जयंतराव पाटील साहेब यांच्या आदेशावरून आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष आपाजी शिंदे आणि कार्याध्यक्ष वंडरशेठ पाटील यांनी आम्हाला जो आदेश दिला की बाबा महागाईच्या केंद्र शासनाने जी महागाई केलेली आहे त्या महागाईच्या विरोधात आपण जन आक्रोश आणि जन आंदोलन करण्यात यावं या उद्देशाने आम्ही आज हा कार्यक्रम घेतला होता। कारण आपण सर्व बघताय की पेट्रोल हे 100 पार झालेलं आहे, आपल्याकडे आता पार होण्याच्या स्थितीमध्ये आहे, पण आपल्या राज्यामध्ये काही जिल्ह्यात तिथे 100 पार झालेली आहे। केंद्र शासनाने खताचे भाव एवढे वाढवलेले आहेत की काही त्याच्यामध्ये अर्थच राहिलेला नाही। कारण केंद्र शासन काय करते की शेतकऱ्यांना 2000 रुपये अकाउंटमध्ये देतं असं दाखवतंय, आणि आज जे केंद्राने जे भाव वाढवलेले ते म्हणजे कुठल्या तरी मार्गाने परत शेतकऱ्यांकडून घ्यायचे, शेतकऱ्यांकडून अन्याय करायचा आणि परत सरकारने सांगायचं की आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत। ही दुटप्पी भूमिका जी केंद्र शासनाने बीजेपी सरकारने चालवलेली आहे ही आम्ही कदापि सहन करणार नाही। याच्यासाठी आमचे सन्माननीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब, प्रदेशाध्यक्ष, आमच्या सर्व नेत्याने आम्हाला सांगितलं होतं की आपला जरी कोरोना असेल, कोरोना काळामध्ये सोशल डिस्टन्सिंगचं पालन करून, शासनाच्या नियमाचं पालन करून आपण हे उग्र आंदोलन करण्यात यावं। आज आम्ही हे आंदोलन केलेलं आहे, आता आम्ही तहसीलदार ऑफिसमध्ये झालेलो आहे हे आमचं निवेदन देण्यासाठी, आणि ह्या निवेदनावरती तरी हे लोक लाज तरी ह्यांना बाळगतील अशी आम्ही अपेक्षा करतो। कारण आज ह्या कोरोना काळामध्ये तुम्ही इंजेक्शनचं रेमडेसिवीर बघाल, ऑक्सिजन बघाल, सर्व ह्याच्यामध्ये तुटवडा झालेला आहे। केंद्र शासन म्हणते की आमच्याकडून घ्यायचं, केंद्र शासनाने वास्तविक राज्य शासनाला आदेश द्यायला पाहिजे होते, आज त्यांनी तसे आदेश न देता हे स्वतःहून आपल्याकडे ठेवून जनतेला वेटीस धरत आहेत, असं वेटीस धरू नये असं मी त्यांना आमच्या पक्षातर्फे, मी एक कल्याण पश्चिम विधानसभा क्षेत्र अध्यक्ष, आमचे कार्याध्यक्ष उदयजी जाधव, आम्ही सर्व एक त्या सरकारला निवेदन करतो की जनतेला वेटीस धरू नका आणि ही जी महागाई वाढलेली ही महागाई कमी करा असं मी आपल्या माध्यमातून, इलेक्ट्रिकच्या माध्यमातून मी आपल्याला सांगतो। आदेशानुसार आपण पाहिलं गेले 2 वर्षापासून महाराष्ट्रामध्ये महामारी, करोनाचं महामारीचं संकट आहे। देशातल्या 60% लोक करोनामध्ये इथे बाधित आहे। प्रत्येक वेळेला केंद्र सरकारने लसी देण्यामध्ये, पाठिंबा देण्यामध्ये नेहमीच दुधा भाव ठेवला आहे। आज डिझेलचे भाव, पेट्रोलचे भाव आसमानाला भिडले आहेत। सर्वसामान्य माणसाला, प्रवास करणारा जो छोटासा आपला वाहन आहे त्यावरसुद्धा त्यांना आस आलेली आहे। जरुरींच्या बाबतीमध्ये गॅसचे भाव आसमानाला भिडले आहेत आणि आज भाव इतके वाढल्याची लहानीसुद्धा त्रस्त आहे। आणि अशाच वेळेला हे आसमानी संकट आल्याने शेतकऱ्यांच्या महाराष्ट्रातले कंबर तुटलं आहे आणि त्याच्यातून सावरत असताना केंद्र सरकारने केवळ शो करून किंवा टाकून कुठल्याही प्रकारची भरीव अशी मदत शेतकऱ्यांना केली नाही। आणि तेच असताना पावसाळा उभा असताना आज सगळ्या खतांवरचा भाव वाढलेला आहे आणि कुठल्याही प्रकारे मदत न करताना करोनामध्ये आज महाराष्ट्र बेजार आहे, ग्रामीण जनता बेजार आहे, शेतकरीसुद्धा बेजार आहे। आणि अशा वेळेला ह्या खतांची वर दिलेलं वाढलेली भाव याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष केंद्र सरकारचा संपर्क साधू शकतात। 9388404200
तर वेळ झाली निरोप घेण्याची. उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस, तोपर्यंत धन्यवाद.